मुलांच्या शाळेचा डबा म्हटलं की सगळ्यांच्या जिवाळ्याचा विषय आणि त्यामध्ये हेल्दी आणि पौष्टिक घालण्याची फार मोठी कसरत असते तर आजचा एकदम छान झकासा आणि पटकन होणारा आणि पौष्टिक असा मेनू आहे गुळ शेंगदाण्याचे लाडू आहेत आणि बटाट्याची छान अशी चटपटीत भाजी आहे आणि चौकोनी मसाला पराठा आहे तर हे तीनही गोष्टी आहेत त्या मुलांना फार आवडतील म्हणजे जरी भाजी आवडीची असली तरी चपाती शिल्लक राहणार नाही कारण छान अगदी मसाला पराठा आपण या ठिकाणी केलेला आहे आणि गुळ शेंगदाण्याचे लाडू आहे ते तर पौष्टिक आहेतच आहे कॅल्शियम आहे शिवाय रक्तवाढीसुद्धा छान असतात आणि चवीलाही गोड असतात गुळ असल्यामुळे त्यामुळे लोह पण भरपूर असतं तर गुळ शेंगदाण्याचे लाडू झटपट करण्यासाठी मी इथं खरपूस शेंगदाणे भाजून थंड करून घेतलेत आता ते एका वाटेत मी शेंगदाणे घेतलेत एका वाटेत गूळ घेतला आहे हा जो गुळ आहे तो मी चिरून घेणार आहे अगदी एवढा आपल्याला भरपूर होतो तर हा चिरून घेऊयात गुळ आपण आणि ही झटपट रेसिपी आहे त्यामुळे मी तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी आणि टिफिनसाठी ही दाखवते आहे एक खास ट्रिक आहे तरी इथं मी मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे आणि बारीक केलेला गुळ टाकून हे जे मिश्रण आहे ते बारीक करून घेणार आहे हे बघा असं छान मऊ लुसलुशीत अगदी आपलं मिश्रण बारीक होतं आता एका भांड्यामध्ये काढून ह्याचे आपण लाडू वळवून घ्यायचे अगदी तुपाचा हात घ्यायची सुद्धा गरज नाही अगदी हाताने सहज असे वळले जातात आणि झटपट तयार होतात तर हे असे पौष्टिक गुळाचे लाडू अगदी सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही मिक्सर जारमध्ये फिरवूनसुद्धा देऊ शकता इतके छान हेल्दी असे आपले पटकन तयार होणारे गूळ शेंगदाण्याचे लाडू इथं तयार होतात शेंगदाणे रात्री जरी खरपूस भाजून ठेवले तरी चालू शकतं गूळ अगदी चिरून ठेवला तरी चालू शकतं किंवा गुळ पावडर असेल तरी चालू शकतं फक्त गुळ पावडर जर घेतली तर त्यामध्ये चिकटपणा थोडा क कमी असतो तर त्यामुळे तुम्हाला तिथे थोडासा तुपाचा किंवा मनुके जरी असतील तर मनुके टाकून सुद्धा तुम्ही हे लाडू बनवू शकता आता हे आपला खाऊचा टप्पा तयार झालाय आता असेच मी दोन तीन लाडू मी इथं काढून ठेव घेते वळून त्यामुळे आपल्याला टिफिनला देता येतील आता हे जे लाडू आहेत ना ते इथं माझा हा टिफिनचा डबा आहे त्याचा छोटा खाऊचा तर त्यामध्ये हे मी लाडू भरून घेते तुम्ही बघू शकता अगदी झटपट एक पाच ते सहा मिनटात आपला हा खाऊचा डबा तयार झाला आहे आता आपण इथं दुसरी रेसिपी बघूयात आता आपण भाजी बघणार आहोत तर इथं मी बटाट्याची भाजी करणार आहे एकदम चटपटीत आणि खायला सुद्धा आवडेल अशी तेल बटाटा आहे तर इथं बटाटे मी सोलून घेऊन ठेवलेले आहेत इथं मिरचीसुद्धा छान अशी चिरून घेतली आहे खूप मोठ बारीक चिरायची नाही आहे आपल्याला मोहरीची फोडणी दिली आहे जिरे मोहरीची छान अशी खमंग फोडणी देऊन उभा कांदा चिरून छान असा परतून घेतला आहे मिरचीसुद्धा त्यामध्ये फ्राय करून घ्यायची हळद टाकून घ्यायची चवीनुसार मीठसुद्धा टाकायचे आणि ह्या बटाट्याच्या अशा उभा काप केल्यात त्या फोडी छान अशा चा तेलात परतून घ्यायच्यात पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही चिरलेली बारीक कोथिंबीर यावरती टाकून शेंगदाण्याचा एक चमचा भरकूट टाकून हे बघा चटपटीत अशी बटाट्याची भाजी तयार झाली आहे आता आपण इथं मसाला पराठा बघतोय तर त्यासाठी रेग्युलर कणिक असते तीच मळून घेतली आहे मी आपल्या गव्हाची आता एक छोटासा बॉल तयार करून घ्यायचा जो चपातीला आपण उंडा करून घेतो अगदी तशा साईजमध्ये आता पिठामध्ये ह्याला हे करून थोडासा लाटून घ्यायचा आपण तेल लावताना जशी पाळी करतो ना अगदी तसंच लाटून घ्यायचं आहे आता इथं मी तूप लावून घेते मुलांच्या डब्यासाठी आहे तर त्यामुळे तेलाच्याऐवजी मी तर तूप वापरलेलं आहे तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता अशा प्रकारे बघा छान असं सगळीकडे पसरून तूप लावून घेतले आता ना आपण मसाला पराठा करण्यासाठी थोडं पा पाव चमचा धनिया पावडर घातले खूप मसाले नको कारण ते तिखट लागेल हा गरम मसाला आहे पाव चमचा आणि इथं आपण थोडी चिमटभर हळद घालणार आहोत ज्यामुळे कलर छान येईल आपल्या पराठ्याला आता हे सगळे मसाले छान असे चपातीवरती स्प्रेड करून घ्यायचे ज्यामुळे काय होईल सगळीकडे ते पसरले जातील आता आपण कोणी पराठा बघतोय तर त्यासाठी असे वरची घडी आणि खालची घडी असे दुमटून घ्यायचे साईडचे जे भाग आहे ते सुद्धा असे दुमटून घ्यायचे आणि साईडचं खालून सुद्धा असं दुमटून घ्यायचं व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आणि आता ह्याला आपण लाटून घेणार आहोत लाटताना उभा आणि आडव्या साईडनं लाटायचं ज्यामुळे आपला चौकोनी पराठा जो आहे तो आकारसुद्धा छान येतो आणि फुगलाही चांगला जातो तर असा वेगळा काहीतरी पराठा किंवा चपाती दिली तर मुलांना नक्कीच आवडते तर आता यामध्ये तुम्ही बटाट्याचासुद्धा वापर करू शकता बटाट्याचा पराठा सुद्धा तुम्ही अशा पद्धतीनं करू शकता किंवा सोयाबीनचा पराठा तो तर खूप हेल्दी असो तोसुद्धा करू शकता आता बघा इथं आपला मसाला पराठा तयार झाला आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये झटपट तयार होणारा हा आपल्या डब्या त्याचा मेनू आहे आता आपण ही चपाती आपला पराठा जो आहे तो भाजून घेऊयात अशा थिक कंटेशनमध्ये ठेवायचं आपल्याला ज्यामुळे काय होतं ते फुकला जातो व्यवस्थित आणि दिवसभर मऊ मौलुसलुशीत राहतो तव्याचा गॅस मी मोठाच ठेवलेला आहे त्यामुळे आपला पराठा थोडा थिक असल्यामुळे त्याला जास्त फ्लेम हवे हे बघा छान असा खालून शेकायला सुरुवात झालेली आहे आता हा पराठा आहे ना तर तो शेकून घेताना तुम्ही यामध्ये बटर सुद्धा वापरू शकता किंवा तूप वापरू शकता किंवा तेलही वापरू शकता तर मी इथं तुपाचाच वापर केला आहे हे बघा छान अशा फोडी आलेल्या आहेत आपल्या पराठ्याला चौकोनी so, प्रकार असेल किंवा रोज रोज गोल खाऊन मुलं पण काढतात तर असं वेगळं काहीतरी केलं की नक्कीच मुलं खातात तर त्यासाठी हा वेगळा काहीतरी करायचा प्रयत्न आहे पण एकदम भांडार आहे तुम्हाला सांगते माझ्या मुलाला तर फार आवडलं आहे तुम्हाला केला तर तुमच्या मुलाला कसं वाटतो ते मला नक्की सांगायला विसरू नका बरं का तुम्ही आता हा पराठा छान असा शेकला गेला आहे आता यावरती आपण तुपाचे धार टाकून छान असं तूप सगळीकडे पसरून घेऊयात इथे एका साईडला मी तूप घेतलंय हे बघा अशा पद्धतीनं छान असं तूप टाकून मस्त तुपट छान असं तूप लावून घेऊयात म्हणजे दिवसभर आपला पराठा छान राहील आणि मुलांनासुद्धा खाताना खूप टेस्टी होईल बघू शकता कसलं सुंदर फुगलं आहे अशाच पद्धतीनं बाकीचेसुद्धा दोन पराठे आपण करून घेणार आहोत एकदम छान होतो ह्यावरती तुम्ही कोबीसुद्धा वापरू शकता अगदी तुम्हाला त्या भाज्या लपवाछपवी करून मुलं नक्कीच खातात वेगळं काहीतरी बघितलं की आता हे बघा आपला पराठा छान असा शेकून तयार झाले आता मी काढून घेते एका ताटामध्ये हे बघा आपला मसाला पराठा तयार झाला आहे आता आपला मसाला पराठा तयार झाला आहे गोळशेंगदाण्याचे लाडूसुद्धा तयार झालेत आणि बटाट्याची चमचमीत भाजीसुद्धा तयार झाली आहे बटाट्याची चमचमीत भाजी करताना मी पाण्याचा बिलकुलसुद्धा वापर केलेला नाही फक्त तेलामध्ये छान असा बटाटा फ्राय करून घेतलाय हे बघा आपलं मस्त असा टिफिनचा मेनू तयार झाला आहे आता इथं मी पोळी लाडू आणि आपल्या बटाट्याची जी तेलातला बटाटा आहे सुद्धा करून घेतला आहे नक्कीच तेलातला बटाटा ट्राय करा खूपच छान लागतो तुम्ही हा बटाटा खाल्ल्यानंतर दुसरा कोणताही खाणार नाही इतका भन्नाट लागतो तर आता हा आपला मेनू झाला आहे थंड करून घेऊयात दोन्ही जिन्नस आणि नंतर आपण यामध्ये डबा भरून घेऊयात आजची टिफिनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा अगदी सगळ्यांच्या घरात अवेलेबल होईल असा मेनू आहे आणि पौष्टिक आणि शिवाय हेल्दी आणि मुलांना आवडेल असा चटपटीसुद्धा आहे आणि तोसुद्धा वेगळ्या प्रकारात आजचा मेनू जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा कारण तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं जर व्हिडिओ आवडला आणि रेसिपी आवडली तर नक्कीच सबस्क्राईबसुद्धा चॅनेलला करू शकता आता हे बघा इथं मी आपला टिफिन पॅक करून घेते आणि अशा प्रकारे आपल्या मुलांचा टिफिन तयार झालेला आहे चला तर मग बघूयात पुढची रेसिपी तोपर्यंत तो नमस्कार